नमः शिवाय. नमस्कार श्रोते हूँ. शिवलीला मृताच्या 11व्या अध्यायाला सुरुवात करूयात. 11व्या अध्यायामध्ये भद्रसेन आख्यान आणि महानंदाचे आख्यान दिलेले आहे, तसेच रुद्राक्षाचे महात्म्यही सांगितलेले आहे. या अध्यायाच्या श्रवणाने 11 रुद्र संतुष्ट होतात. हा अध्याय वाचनाने इच्छित फलप्राप्ती होते. मृत्युंजय आणि शिवलीला मृत या अध्यायाचा जो पठन करू त्याची ग्रहपीडा, पिशाच्य बाधा, दारुण व्याधी यातून सुटका होते. या उलट या अध्यायावर जो अविश्वास ठेवेल तो अल्पायुष्य होईल. याची निंदा जो करेल त्याच्या सानिध्यात कधीच राहू नये. अशा माणसांचा जन्म व्यर्थच समजावा. अशा माणसांच्या संगतीत राहू नये, त्यांच्याशी बोलू नये. या अध्यायाचे नित्य वाचन करावे. तसे जर जमले नाही तर एकाच अध्यायाच्या वाचनाने वाचकाचे कल्याण होईल. जो नित्य पठन करतो त्यास रुद्र अनुष्ठान करणाराच जाणावा, असा आहे या 11व्या अध्यायाचा महिमा. चला तर मग सुरुवात करूयात. श्री गणेशाय नमः. जे शिवभक्ती करतात, शिवलीला श्रवण करतात आणि सदाशिवाचे पूजन करतात, मनापासून शिवलीलेचा आस्वाद घेतात, त्यात रमतात, ते लोक खरोखरच धन्य आहेत. चला तर मग श्रुत शौनकांडिकांना सांगत होते रुद्राक्षस महात्म्य, ते आपण आता ऐकूयात. जे रुद्राक्ष धारण करतात त्यांच्या वाट्याला पुण्यच पुण्य येते. ते पुण्य इतके असते की त्याची गणतीच करता येत नाही. शिवमहिमा जाणणारे त्रैलोक्यात धन्य आहेत. जो रुद्राक्ष धारण करतो त्याला इंद्रादी देव नमन करतात. तो साक्षात शंकरच जाणावा. त्याचे दर्शनही तारक असते. दंडात प्रत्येकी 16 रुद्राक्ष धारण करावे. शिखेला 1 रुद्राक्ष बांधावा. त्यावर स्नान केले तर प्रयागात स्नान केल्याचे पुण्य लाभते. प्रत्येक मनगटात 12 रुद्राक्ष धारण करावेत. कंठात 32 आणि मस्तकाभोवती 24 रुद्राक्ष बांधावे. कानाभोवती प्रत्येकी 6 रुद्राक्ष बांधावीत. 108 रुद्राक्षाची माळ कंठात नेहमी धारण करावी. एकमुखी रुद्राक्ष तर फार महत्त्वाचा आहे, तो ऐश्वर्य देणारा आहे. 5, 6, 8 आणि 14 मुखाचे रुद्राक्ष लक्ष्मीदायक असतात. रुद्राक्षावर जप करणे तर हे सर्व मंत्र फलप्रद ठरते. रुद्राक्षाचे पूजन केले तर शिवपूजेचे पुण्य मिळते. रुद्राक्षाचा महिमा इतका मोठा आहे याविषयी एक गोष्ट आहे, श्रोत्यांनी ती आता ऐकावी. भद्रसेन सुधर्म आणि तारकाख्यान. एकेकाळी काश्मीर प्रदेशात भद्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता. तो न्यायी, चतुर, पंडित आणि विवेकी वृत्तीचा असल्यामुळे प्रजेत प्रिय होता. त्याची पत्नीही सुंदर, सुशील, सद्गुणी आणि प्रतिव्रता होती. पूर्वजन्मीच्या पुण्यहीनेच अशी पत्नी लाभली. त्याचा प्रधानही सद्गुणी आणि हुशार होता. पूर्वजन्मीच्या पुण्यहीनेच त्याला गुणी, विद्वान आणि भाग्यवंत पुत्र तसेच सर्वज्ञ, कृपावंत, थोर मनाचा गुरु मिळाला. उदार मनाचा गुरुभक्त, प्रज्ञावान शिष्य तसेच शास्त्रज्ञ आणि क्षमाशील वक्ता, चतुर, सावधान आणि प्रेमश्रोता, सविवेकी उद्यमी, श्रीसंपन्न असा यजमान, उत्तम, सुंदर, निरोगी आणि सत्कुळातील शरीर, हे सर्व पूर्वसुकृतानेच लाभते. भद्रसेन राजा व त्याचा प्रधान हे दोघेही शिवभक्त होते. त्या दोघांना पुत्र प्राप्त झाले. त्यांचे नाव सुधर्म आणि तारक असे ठेवण्यात आले. दोन्ही पुत्रही शिवभक्त होते. त्यांना अलंकाराची आवड नव्हती. लोकांनी त्यांना कितीही चांगले वस्त्रे दिले तरी ते काढून टाकत होते. शिक्षा केली तरी ते ऐकत नसत. ते नेहमी भस्म फासून, रुद्राक्ष माळा घालून शंकराचीच पूजा करण्यात मग्न असत. त्यामुळे राजाला आणि प्रधानांना काळजी वाटू लागली. त्यावेळी योगायोगाने पराशर ऋषी राजाकडे आले. त्यांच्याबरोबर इतर अन्य ऋषीही होतेच. पराशर हे वसिष्ठ गुरूंचे नातू आणि कृष्ण द्वैपायन व्यासांचे जनक होय. या पराशरांनी पूर्वी राक्षसांचा नाश केला होता, कारण त्यांचे पिता शक्ती याला राक्षसांनी फार छळले होते. पराशर ऋषी भद्रसेनाचे कुलगुरु होते. राजाने त्यांचे आदरातिथ्य करून स्वागत केले. नंतर त्यांनी आपल्या पुत्रांबरोबर ऋषीजवळ विषय काढला. गुरुवर्य, हे दोघे कुमार सुधर्म आणि तारक विचित्रच वागतात. त्यांना विलासी जीवन आवडत नाही, वेगळेच राहतात, भस्म व रुद्राक्ष धारण करतात, कोणाशी फारसे बोलत नाही, मिसळत नाहीत. महाराज पुढे राज्यकारभार कसा चालणार याविषयी चिंता वाटू लागते. तेव्हा पराशर ऋषी हे दोघे शिवभक्त कसे झाले ती कथा सांगू लागली. ती कथा आपण पुढील भागात ऐकूयात. ओम नमः शिवाय.